आज आपण दीनदयालजींचं स्मरण करतोय. हा समर्पण दिवस आहे. पंडित दीनदयालजींनी या देशामध्ये एक नवीन विचार दिला अंत्योदयाचा, ज्या अंत्योदयाच्या माध्यमातून शेवटच्या माणसाला पहिल्या पंक्तीमध्ये बसवण्याचा एक असा सामाजिक आर्थिक विचार जो या देशाच्या भूमीमध्ये या देशाच्या संस्कृतीमध्ये तयार झालेला विचार, इथल्या आचार विचार पद्धतीच्या अनुसार तयार झालेला विचार आणि हा अंत्योदयाचा विचार खऱ्या अर्थानं आज प्रत्यक्षात आणण्याचं काम आपले नेते माननीय मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आणि ज्या योजना आज आपण सगळ्या बोलतो या सगळ्या अंत्योदयाच्या योजना आहेत. जो दीनदयालजींचा विचार आहे की ज्या विचारामुळेच एका विकसित भारताचं स्वप्न हे आपण पूर्ण करणार आहोत. पण आज समर्पण दिनाच्या निमित्ताने कार्यकर्ते म्हणून आपल्यालाही समर्पण करावं लागेल. समर्पण दिनाच्या निमित्ताने काही गोष्टींचा त्याग देखील आपल्याला करावा लागेल. चुकीच्या इच्छाशक्तींचा त्याग करावा लागेल. अनियंत्रित महत्वाकांक्षांचा त्याग आपल्याला करावा लागेल. आणि सत्तेचं प्रतिनिधित्व करताना अहंकाराचा त्याग आपल्याला करावा लागेल. तरच आपण खऱ्या अर्थानं समर्पण दिन हा साजरा करू शकू. आणि म्हणून या समर्पण दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती असणार आहे, आज एका विशेष परिस्थितीमध्ये आपलं सरकार या ठिकाणी तयार झालंय. आणि हे सरकार तयार होत असताना आता आपल्याला जनतेचा विचार करायचा आहे. आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं अपेक्षा आहे की मला काय मिळणार आहे याचा विचार हा पुढच्या विधानसभेपर्यंत सोडून द्या. पुढच्या विधानसभेपर्यंत या सत्तेतनं मी काय मिळवतोय हा विचार सोडा. पद येतील जातील, पद मिळतील मिळणार नाही, पण आपल्याला सेवा करण्याची एक संधी मिळाली आहे. या 2.5 वर्षामध्ये योग्य प्रकारची सेवा करून आपण लोकांचा विश्वास जर कमवला तर त्याच्या पुढे वर्षानुवर्ष जनता आपल्यालाच सत्तेमध्ये ठेवणार आहे. आणि सत्तेमध्ये असताना विविध पदांवर काम करण्याची संधी देखील आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून आपलं समर्पण पक्षाकरता मी मागतोय. हे दीनदयालजींच्या समर्पण दिनी आपलं समर्पण आपल्या पक्षाकरता. आणि समर्पण म्हणजे काय? आपला वेळ मी मागतोय, आपले श्रम मी मागतोय. आणि खऱ्या अर्थानं पक्षाच्या कार्यक्रमाप्रती आपलं समर्पण जर आपण पुढचे 1.5 वर्ष 2 वर्ष जर दिलं तर मला विश्वास आहे की आपण जो महाविजयाचं अभियान आपण हातामध्ये घेतलंय ते अभियान योग्य प्रकारे पूर्ण करू शकू.